हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी रुरल आयडिया ज्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे मित्र आपले एम पी एस सीचा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांच्याकडे जरूर शेअर करा म्हणजे त्यांना परीक्षाभिमुख माहिती वेळेवर मिळेल बघा आपण मित्रांनो ला मागच्या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांच्या वंशावळ बघितली म्हणजेच त्यांची शि सिसोदिया वंशापासून ते भोसले घराणे कसे निर्माण झाले आणि भोसले घराण्याचा मूळ पुरुष कोण आणि शिवाजी महाराजांच्या घराण्याचा मूळ पुरुष कोण आपण ते बघितलं बघा आपण तरी एक थोडीशी रिव्हिजन करून घेऊ बघा सज्जनशिह यांना दक्षिणेतील भोसले घराण्याचा मूळ पुरुष म्हटलं गेलं त्याच्यानंतर देवराज यांच्यापासून भोसले घराणे सुरुवात झाले आणि शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या घराण्याचा जो मूळ पुरुष आहे त्यांचं नाव शुभकृष्णसिंह असं आहे तर बघा आज आपण त्याच्या बघणार आहोत ते, ते शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी भोसले मालोजी मालोजीराजे शहाजीराजे यांच्याविषयी माहिती बघणार आहोत बघा बाबाजी भोसलेनं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं बाबाजी भोसले हे यांना मालोजी आणि विठोजी असे दोन मुलं होते आणि मालोजी मालोजी यांना दोन मुलं होते एक शहाजी आणि शरेफजी म्हणजेच हे शिवाजी महाराज ज्यांचे वडील शहाजीराजे आणि मालोजी राजे, मालो राजे त्यांचे आजोबा आणि प बाबाजी म्हणजे शिवाजी महाराजांचे पंजोबा चला मित्रांनो आपण आता सुरू करू व्हिडिओला बघा आपण पहिले बाबाजी भोसलेंविषयी माहिती बघू बाबाजी भोसलेंविषयी माहिती बघू आपण बघा बा बाबाजी भोसलेंचा जन्म पंधराशे पस्तीसमध्ये झाला तर मृत्यू पंधराशे नव्याण्णवमध्ये झाला बाबाजी भोसले हे शिवाजी महाराजांचे पं पन, पंजोबा आहेत तर का आपण त्यांच्याविषयी काय सांगू शकतो तर शिवाजी महाराजांचे पंजोबा दुसरा मुद्दा काय सांगू शकतो निजामशाहीत पेडगावची जहागीर मिळाली होती म्हणजे निजामशाहीमध्ये ते नोकरीला होते आणि निजामशाहीने त्यांना कोणत्या गावची जहागिरी दिली होती तर ती पेडगावची जहागिरी दिली होती तसेच पेडगावची जहागिरी तर दिली होतीच शिवाय काही गावांची पाटीलकीसुद्धा दिली होती मग बाबाजी भोसलेंना दोन मुलं होते एक होती मालोजी आणि दुसरे होते विठोजी हो आता आपण मालोजी भोसलेंविषयी माहिती माहिती बघू मालोजी कोण तर बघा शिखर मालोजी भोसले हे शिवाजी महाराजांचे आजोबा आणि बाबाजी भोसले पंजोबा तर आपण मालोजी भोसलेंचा जन्म पंधराशे सत्तरमध्ये झाला आणि सोळाशे सहामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्याविषयी काय सांगू शकतो आपण तर शिखर शिंगणापूर येथे यात्रेकरूनसाठी तलाव बांधला तर मालोजी भोसलेंनी या तीकरूंसाठी तलाव बांधला शिखर शिंगणापूर या ठिकाणी वेरूड येथील घृष्णेश्वर मंदिर आहे बघा वेरुळ येथे घृष्णेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिराचा जु, जी जीर्णोद्धार कोणी केला तर मालोजी भोसले यांनी केला राजा हा किताब आदिलशाहीचा पराभव केल्यामुळे निजामशहाने दिला बालोजी भोसलेंनी आदिलशाहीचा एका युद्धामध्ये पराभव केला त्यामुळे निजामशहाने काय केलं आहे त्यांना राजा हा किताब दिला कोणाला मालोजी हे भोसलेंना म्हणून आपण त्यांना मालोजी राजे पण म्हणतो पुणे सुपे चाकण इंदापूरची देशमुखी व शिवनेरी किल्ला बक्षीस दिला बघा आदिलशाहीचा पराभव केल्यामुळे मालोजी राजांना काय काय दिलं तर राजा ही किताब दिला कोणी दिला निजामशहाने परत पुणे सुपे चाकण आणि इ इंदापूर या यांची देशमुखी आणि शिवनेरी हा किल्ला मालोजी भोसलेंना निजामशहाने बक्षीस दिला सर गुर्रो हा लष्करी हुद्दा मोगलांशी झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्यामुळे दिला तर निजामशाहाने परत सरगुर्रो हा ल लष्करी जो हुद्दा होता तो पण मालोजीराजांना दिलं का तर त्यांनी मोगलांचा पराभव केला होता किंवा त्यांनी खूप शौर्य गाजवले त्या एका युद्धामध्ये त्यामुळे त्यांना सरगुर्रो हा लष्करी हुद्दा देण्यात आला आता मालोजी राजांना दोन मुलं होतीत राजांना दोन मुलं होते एक शहाजी आणि एक शरीफ जी आपण बघितलं एक श अहमदनगरचे शहा श शा, शाह शरीफ हे तिथले जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं ते एक फकीर होते आणि त्यांच्या नावा त्यांच्यामुळे हे दोन मुलं झाल्यामुळे श हे नावं ठेवल्या गेलेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे बघितलं तर शिवाजी महाराजांचे मालोजीराजे कोण आहेत आजोबा आणि हे त्यांच्या निजामशाहीमध्ये वजीरपदापर्यंत पोचले होते म्हणजे वजीरपदापर्यंत मालोजीराजे बघा आपण खेळ खेळतो बुद्धिबळा त्याच्यामध्ये वजीर राजानंतरचं पद कुठलं असतं वजीराचंच म्हणून खूप महत्त्वाचं आणि ते खूप महत्त्वाचं असतं आणि हे वजीरपद मालोजी राजांना निजामशहाने दिलं होतं त्याच्यानंतर बघू आपण शहाजी भोसले आता शहाजी भोसलेमध्ये राजे कोण शिवाजी महाराजांचे वडील निजामशाहीतील सरदार लखोजी जाधव यांच्या शिंदखेडराजा जहागिरी निजामशाहीमध्ये अजून एक सरदार होते बघा लखोजी जाधव कुठलं त्यांची लखोजी जाधव कुठली कुठले ते राहणारे शिंदखेड राजा शिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ही इथे लखोजी जाधवांची जहागिरी होती त्यांची कन्या होती त्यांचं नाव होतं जि जिजाऊ शहाजी आणि जिजाऊ यांचा विवाह झाला सोळाशे दहा अकरामध्ये तो कुठे दौलताबादच्या किल्ल्यामध्ये शहाजीराजे आणि जिजाऊ मात्ता यांचा विवाह दौलताबादच्या किल्ल्या सोळाशे दहा अकरामध्ये झाला मालोजीच्या मृत्यूनंतर शहाजीला वडिलांची जहागीर व सरंजाम देण्यात आला राजे मृत्यूनंतर राजांना त्यांची जहागीर आणि सरंजाम मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आहेत शहाजीराजे आता आपण त्यांच्या जीवनातलं एक खंडागडे प्रकरण बघू तर लखुजी व शहाजी दोघे निजामशाहीमध्ये नोकरीला होते कोण राजे आणि शहाजीराजे दोघे कुठे होते नो नोकरीला निजामशाहीमध्ये शहाजी शहाजी लखोजींचा कोण जावई काशी त्यांची मुलगा जी जि जिजाऊ शी त्यांचा विवाह झालेला होता तर बघा निजाम शहाने एक दरबार भरवलेला होता का तर मुघलांशी युद्ध करायचं होतं तर रणनीती आखायची होती त्यासंबंधी सर्व सरदारांचा सैनिकांचा दरबार भरवला होता दरबार संपल्यानंतर सर्व सरदार सैनिकांनी घरी जाण्यासाठी निघाले असता खंडागडे या यांचा हत्ती हत्ती काय एक बिथरला आणि त्याने काय केलं बिथरल्यामुळे त्याने जे सैनिक त्यांना धाव सरदार किंवा सैनिक वगैरे त्यांना तुडवायला धावता तुडवले त्यामुळे जिजाऊंचे बंधू जिजाऊंचे बंधूच म्हणजे कोण लखुजी जाधवांचा मुलगा दत्ताजी यांना काय केलं हत्तीला रक्त बंबाळ केलं म्हणजेच काय केलं त्यांनी हत्तीची सोंड कापली यातून भोसले आणि जाधव संघर्ष निर्माण झाला म्हणजे जिजाऊ मातांच्या भाऊने यांच्या हत्तीला खंडाकरांच्या हत्तींची सोंड कापली त्यामुळे ज्या हे जे भोसले घराणे काही लोक होते त्यांनी खंडागाड्यांना मदत केली त्यामुळे जाधव आणि भोस भोसले आणि जाधव यांच्या म्हणजे संघर्ष सुरू झाला म्हणजेच शहाजीराजांचं घरानं आणि लखोजी जाधवांचं घरानं यांच्या म्हणजे संघर्ष सुरू झाला विठोजीचा पुत्र संभाजीने दत्ताजीचा शिरत केला आता विठोजी कोण श विठोजी हे शहाजीराजांचे क चुलत भाऊ विठोजी कोण शहाजीराजांचे चुलत विठ नाही सॉरी विठोजी म्हणजे शिवाजी शहाजी राजांचे काका म्हणजेच मा यांचे मालोजी राजांचे भाऊ आणि हे कोण संभाजी राजे ह्या विठोजींचा मुलगा त्यांनी काय केलं विठोजीचा संभाजीनं काय केलं हे दत्ताजीचा शिरच्छेद केला, केला दत्ताजी दत्ता कोण होते जिजाऊ मातांचे भाऊ म्हणून ल भाऊ आणि म्हणजेच कोणाचा मुलगा लखोजी जाधवांचा म्हणून काय केलं लखोजी जाधव यांनी संभाजीला ठार केलं म्हणजेच विठोजीच्या मुलाला ठार केलं आणि शहाजी राजांवरही हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं नंत मलिक अंबरने लखुजीला काढून टाकलं त्यामुळे मलिक अंबरनं काय केलं त्या लखुजी जाधव जे होते त्यांना नोकरीहून काढून टाकलं का त्यांनी संभाजीलाही ठार केलं ठार केलं आणि शहाजी राजांवरही त्यांनी हल्ला केला होता नंतर भातावडीचे युद्ध बघू आपण भातवडीचं युद्ध मोगल व आदिलशहा यांनी एकत्र एक येऊन निजामशाही विरुद्ध इसवी सन सोळाशे चोवीसमध्ये भातवडी येथे यु युद्ध केलं यात शहाजींनी पराक्रम गाजवला परंतु युद्धात शरीफजी ठार झाला बघा भातवडी सोळाशे चोवीसमध्ये भातवडीचं नावाचं येथे एक युद्ध झालं कोणाविरुद्ध मोगल आणि आदिलशाही हे एकत्र आले कोणाविरुद्ध तर निजामशाहविरुद्ध आणि नि निजामशाकडून कोण होतं तर शहाजी राजे होते तर युद्धा ह्या युद्धामध्ये काय झालं पण शहाजीराजे पराक्रम गाज्यांनी खूप पराक्रम गजावला पण तर त्यांचा भाऊ शरीफजी हा या युद्धामध्ये ठार झाला भातवडीच्या युद्धातील पराक्रामुळे पराक्रमामुळे निजामशहाने दरबार भरवून शहाजींचा गौरव केला त्यामुळे शहाजी व मलिकंबर यामध्ये वितुष्ट निर्माण झाले म्हणजे भातोडीच्या युद्धात पराक्रम केल्यामुळे यांचा गौरव केला गेला कोणाचा शहाजीराजांचा निजामशहाकडून त्यामुळे तिथला जो मलिकंबर होता आज सरदार व आणि शहाजीराजे यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले म्हणून शहाजीराजांनी विजापूरच्या आदिलशाहीत नोकरी पत्करली शिवा शहाजीराजांनी काय केलं निजामशाहीची नोकरी सोडली आणि आदिलशाहीमध्ये नोकरी घेतली इब्राहिम आदिलशहाने सर लष्कर किताब देऊन शहाजीचा सन्मान केला आदिल इब्राहिमला आदिलशहाने कुठला ल, ल किताब दिला सर लष्कर किताब दिला शहाजीने रणदुल्ला खान सरदारामार्फत कुठला सरदार रंदुल्ला खान नावाचा आदिलशाहीत बारा हजारी मनसबदारी स्वीकारली कोणती मनसबदारी बारा हजारी मनसबदारी स्वीकारली रणदुल्ला खान व शहाजीराजे यांनी कर्नाटकात तीन स्वाऱ्या केल्या व हिंदूंची लहान लहान राज्य जिंकून घेतली रांदुल्ला खान आणि शहाजी राजे यांनी कर्नाटकामध्ये हल्ला केला व आदिल मा आदिलशाहीकडून तर आणि तिथे जे हिंदूंची राज्य होती छोटे छोटे ते राज्य जिंकून घेतले आणि शहाजी राजे बंगळूर जिंक शहाजीराजांनी बंगळूर जिंकल्यानंतर रंदुल्ला खानाने बंगळुरूचा कारभार शहाजीराजांकडे दिला नंतर जो बंगळुरूसुद्धा जिंकलं त्यामध्ये तर रंदुल्ला खानानं काय केला ते बंगळुरू जे होतं ते शहाजीराजांकडे ठेवलं आणि हेच शहाजीराजांच्या जहागिरीचं मुख्य ठिकाण झालं नंतरच्या काळामध्ये बंगळुरू हेच शहाजीराजांचं जहागिरीचं मुख्य ठिकाण बंगळुरू कुठे कर्नाटकमध्ये बिदनूरवर आक्रमण करून तेथील नायकाला शरण आणून शहाजीराजे शिमोगा जिल्ह्यातील होंदिगेरे येथे मुक्कामाला कामाला होते बघा त्यांनी बिदनूरवर आक्रमण केलं तेथील नायकालाचा पराभव केला नायकाला तो त्यांच्या शरण आला मग ते कर्नाटक शिमोगा जिल्ह्यातील होंदिगेरे येथे त्यांनी काय केलं मुक्काम केला नंतर मुक्काम केल्यानंतर काय ते गे शिकारीसाठी गेले शिकारीसाठी गेले असता घोड्यावरून त्यां पडून त्यांचा तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी मृत्यू झाला तर बघा मित्रांनो आपण आज कोण तीन व्यक्तींचं माहिती बघितले महान घराण्यातील तीन, तीन व्यक्ती होत्या एक होते पहिले आपण बाबाजी भोसलेंचं बघितलं नंतर मालोजीराजे भोसलेंचं बघितलं आणि आता बघितलं ते शहाजीराजे भोसलेंचं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढच्या व्हिडिओपासून आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासाला सुरुवात करू तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार